आज मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाची जी उपसमिती संबंधी मुख्यमंत्री नियुक्ती केली आहे त्याच्यामध्ये मी आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, दिलीप वळसेजी पाटील आहेत, अन्य मंत्री आहेत. आम्हाला सर्वांनी आज आम्ही जे ज्येष्ठ विधितज्ञ आहेत या क्षेत्रामधले मुकुल लोदगीजी आज मुंबईमध्ये कॉन्फरन्स आमची या ठिकाणी झाली आणि त्या अनुषंगाने जो कायदा करण्यात आलेला आहे त्यांना सर्वोच्च न्यायालयाने काही लोकांनी चॅलेंज केलेला आहे. त्यामुळे मागील झालेला कायदा हा टिकला पाहिजे, सर्वोच्च न्यायालयामध्ये एखाद्यातल्या मागणे लागला पाहिजे आणि त्यासाठी एक चांगली वकिलांची आपण एक टीमच चांगली केलेली आहे. त्याच्यामध्ये मुकुल लोदगी आहेत, आपलं महाराष्ट्रातून साखरे जे आहेत, अन्यही पटवालिया जे आहेत, म्हणजे जे सिनियर विधितज्ञ हे त्या ठिकाणी आपले होणार. मराठा आरक्षण हे झालं पाहिजे त्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू आहे आणि मला वाटतं की 17 मार्चला सुनावणी सुरुवात होईल. सर, 2014 ज्या नियुक्त्या झालेल्या होत्या तो खरं तर अडचणीचा विषय बनलेला आहे. आझाद मैदानमध्ये गेले महिनाभर आंदोलन सुरू आहे. माझी आम्हाला सर्वांची त्यांना विनंती राहणार आहे कारण की सर्वोच्च न्यायालयामध्ये विषय आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आउटकमवर सर्वाच्या गोष्टी अवलंबून राहणार. आम्ही त्यांच्या बाजूनेच आहोत म्हणून त्यावेळेस नियुक्त्या दिल्या होत्या, सरकारने नियुक्त्या दिल्या त्यामुळेच दिल्या होत्या की त्यांना आपल्याला सामावून घ्यायचं म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. परंतु तो कायदा प्रस्पेक्टिव्ह लागू होईल, प्रस्पेक्टिव्ह लागू होणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं गेलेलं आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे जर सुप्रीम कोर्टाने त्यांनी जर तिथे आपली बाजू मांडली तर सरकार त्याच्यामध्ये त्याचा मदत करण्याची भूमिका नक्की राहणार आहे. परंतु हा विषय आता सर्वोच्च न्यायालय कक्षामध्ये असल्यामुळे शासन अनुकूल आहे तर सर्वोच्च न्यायालय शिक्कामोर्तब झाल्याशिवाय अंतिम निर्णय शासन घेऊ शकणार नाही असं मला वाटतं. या प्रकरणासाठी 5 न्यायमूर्तींचं एक खंडपीठ स्थापित करण्यात यावं अशी मागणी आता याचिकाकर्त्यांकडून होती. अनेक लोक विरोधात सुद्धा याचिका दाखल करतायत, आपण तर मराठा आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची आपली भूमिका आहे. त्यामुळे हा शेवटी निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यावा लागेल आणि आपली बाजू व्यवस्थितपणे मांडण्याची म्हणून आजची कॉन्फरन्स जी आहे ती पूर्वतयारीसाठीच केली होती. त्यामुळे मला अपेक्षा आहे की हे निश्चितच चांगल्या पद्धतीने ही तयारी आहे आणि आपली बाजू भक्कम आहे असं माझं मत आहे.